नमस्कार मित्रांनो, टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेपदभरती कार्यकारी सहाय्यक अर्थात त्याला लिपिक असं म्हटलं जातं, त्याच्या 1846 जागा असून त्या संदर्भातचा जो अभ्यासक्रम आहे त्यामध्ये त्यांनी जी के दिलेला आहे, परंतु जी केमध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की बृहन्मुंबई महानगरपालिका संदर्भात स्पेशल जे आहे त्या टेस्ट आपण म्हणजे त्यांनी टेस्ट सिरीजमध्ये किंवा टेस्टमध्ये ते देणार आहेत. मग त्या संदर्भात 25 प्रश्न आहेत, 50 मार्क. तर असं ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी, ग्रुप डीमध्ये 6-6 प्रश्न असणार आहेत, एका ग्रुपमध्ये 7 प्रश्न असणार आहेत. तर बृहन्मुंबई स्पेशल संदर्भात आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये 10 प्रश्न असतील, आपले व्हिडिओ छोटे असतील, परंतु तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होतील किंवा प्रश्नाची उत्तरं योग्य मिळतील या पद्धतीने असतील. पुढचा प्रश्न आहे, मुंबई महानगर प्रदेश अंतर्गत समाविष्ट होणारी एकमेव नगरपंचायत खालीलपैकी कोणती आहे? तर त्या नगरपंचायतीचं नाव आहे खालापूर. खालापूर ही एकमेव नगरपंचायत त्यामध्ये अंतर्भूत आहे. पुढचा प्रश्न आहे, मुंबई महापौराचा जो कालावधी आहे तो किती वर्षाचा असतो? तो 2.5 वर्षाचा असतो. आता एक अपडेट लक्षात घ्या, नगरपालिकेच्या किंवा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा कालावधी राज्य शासनानं किती केलेला आहे? तर 5 वर्षे केलेला आहे. त्यांचा देखील जो कालावधी होता हे महाराष्ट्रातील सगळ्या म्हणजे त्यांचा जो कालावधी होता तो 2.5 वर्षाचा होता, परंतु इलेक्शनच्या अगोदर त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचा प्रथम नागरिक हा खालीलपैकी कोण असतो? तर महापौर हा त्या महानगरपालिकेचा कोणत्याही महानगरपालिकेचा प्रथम नागरिक असतो. राष्ट्रपती हे देशाचे प्रथम नागरिक असतात, हे पण जनरल लक्षात असणं गरजेचं आहे. तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न आहे, ब्रिटिशांना कोणत्या वर्षी पोर्तुगीजांनी मुंबई हे बेट आंदण म्हणून दिले? पोर्तुगीजांनी कोणाला दिलेलं आहे? ब्रिटिशांना. तर ते 1661 ब्रिटिशाच्या राजासोबत पोर्तुगीजची राणीचा विवाह झाला आणि त्याला हुंडा किंवा आंदण म्हणून मुंबई हे बेट पोर्तुगीजांनी ब्रिटिशांना दिलेलं आहे, हे लक्षात घ्या. आता ते राजे कोण होते त्याचं पण नाव लक्षात घ्या. राजे चार्ल्स द्वितीय किंवा दुसरे यांनी पोर्तुगीज जी काही राणी होती इन्फंटा कॅथरीन, पूर्ण नाव आहे परंतु शॉर्ट लक्षात ठेवा, डी ब्रॅगांझा हे नाव लक्षात ठेवा, त्यांच्यासोबत विवाह झाला आणि विवाहाचे आंदण म्हणून भेट हे राजे चार्ल्स यांना पोर्तुगीजांनी भेट स्वरूपात दिलेलं आहे. हे दोन्ही नावं लक्षात ठेवा, कारण डीपमध्ये विचारलं तर विचारलं जाऊ शकतं. 1661 हे वर्ष पण लक्षात ठेवा. आता त्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे 5व्या क्रमांकाचा, सन डायजेसमध्ये मोठ्या प्रमाणावर प्लेग या साथीचा परिणाम म्हणून मुंबई शहरात बहुसंख्य सुधारणा करण्यात आल्या. 1890 या साली प्लेग आली होती आणि त्यावेळेस मुंबईमध्ये बऱ्याच सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर महानगरपालिकेचा कालावधी तिच्या पहिल्या सभेपासून किती वर्षाचा असतो? तर तो 5 वर्षाचा असतो. झडपी असो की पंचायत समिती असो, ग्राम पंचायत असो, नगर पंचायत असो, या सर्वांचा जो कालावधी आहे तोही एकूण 5 वर्षाचा आहे. सोबत लोकसभेचा कालावधी, विधानसभा कालावधी, हे जो कालावधी आहे तो 5 वर्षाचा आहे. मात्र राज्यसभा आणि विधान परिषद हे स्थायी आहेत, परंतु या ठिकाणी जो उमेदवार निवडून येतो, जो आमदार खासदार निवडून येतो, त्यांचा जो कालावधी आहे तो 6 वर्षे आहे. ओके, लक्षात ठेवा. अशा प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थेचा एक्स्ट्रा माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. 7व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, प्रत्येक सभेचे पीठासीन अधिकारी कोण असतात? तर महापौर असतात. जसं ग्रामपंचायत किंवा ग्रामसभेचा अध्यक्षस्थान हे सरपंच भूषवतात, सरपंच त्या गावाचा प्रमुख असतो, तसंच मनपाचा प्रमुख असतात ते महापौर आणि तेच पीठासीन अधिकारी म्हणून जे आहे पद भूषवतात. याच्या पुढे चालून जर समजा महापौर हे अब्सेंट राहिले किंवा काही कारणास्तव गैरहजर राहिले तर त्यांच्या ठिकाणी जो व्यक्ती येतो अध्यक्षस्थानी
तो असतो महापौर. यदा कदाचित जर उपमहापौर आणि महापौर दोघंही जर गैरहजर राहिले तर नगरसेवक जो असतात नगरसेवकामधून एकाची सभेने प्रासंगिक कलाकृती पीठासीन अधिकारी म्हणून निवड करतो, म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात त्या सभेसाठी निवड करतात. ओके, एवढं सांगतो. पुढे पण कदाचित तोच प्रश्न आहे वाटतं. हां ठीक आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अध्यक्षांचा हुद्दा कोणत्या वर्षापासून त्यांच्या कार्याकरिता महापौर मुंबई महानगरपालिका असा बदलण्यात आला? तो नोव्हेंबर 1931 पासून. पूर्वी अध्यक्ष अशा प्रकारचं त्याचं नामाभिधान होतं किंवा त्यांना अध्यक्ष म्हटलं जात होतं, परंतु नोव्हेंबर 1931 पासून मुंबई महानगरपालिकेच्या अध्यक्षांना मुंबई महानगरपालिकेचा महापौर असं म्हटलं जाऊ लागलं. 9वा क्रमांकाचा प्रश्न आहे, मुंबई महानगरपालिका अद्ययावत अधिनियम कलम -- अन्वये मार्च महिन्याच्या 10 तारखेला किंवा त्यापूर्वी महानगरपालिका सभेत स्थायी समितीने तयार केलेले अर्थसंकल्पीय अंदाज अ ब क तसेच शिक्षण समितीने तयार केलेले अर्थसंकल्पीय अंदाज ई, म्हणजे एक लक्षात ठेवा, इथे एक प्रश्न होतो की ई अर्थसंकल्पीय अंदाज हे एज्युकेशन डिपार्टमेंट करत असतं आणि ई फॉर एज्युकेशन असं करा, यासह स्थायी समितीचा त्यावरील अहवाल हे विचार विनिमयाकरता आणि अंतिम मंजुरीकरता महानगरपालिकेसमोर मांडण्यात यावे. कोणत्या कलमानुसार? आता अर्थसंकल्प महत्त्वाचा आहे म्हणून आपण ते कलम केलेलं आहे, आणि बृहन्मुंबई विचारणारं म्हटलं तुम्हाला कसंही डीप विचारतील कोणता मुद्दा महत्त्वाचाच आहे, तर ते आहे आर्टिकल कलम 127. 20 क्रमांकाचा प्रश्न आहे, मुंबई महानगरपालिका स्थायी समिती किती सदस्यांची बनलेली असते? एकूण सदस्य संख्या 27 आहेत. स्थायी समिती सगळ्यात महत्त्वाची समिती असते. मित्रांनो, व्हिडिओ हा आपला 7 ते 8 मिनिटाचा असेल आणि त्या प्रश्नासंदर्भात एक्स्ट्रा माहिती दिलेली आहे. मनपा संदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिका संदर्भात आपण 32 रुपयेमध्ये 10 फुल टेस्ट आणि मुंबई स्पेशल बृहन्मुंबई स्पेशल जेवढे शक्य असतील 5, 10, 15 असे टेस्ट घटकनीय आपण अवेलेबल करून देत आहोत. यातीलच तुम्ही एक नमुना पाहिलेला टेस्ट क्रमांक 2, तर ह्याची फी आहे फक्त 32 रुपये. सोबत तुम्हाला सिलेबसनुसार टेस्ट स्वरूप असणार आहेत, त्यामध्ये 25 प्रश्न 50 मार्क बघा ग्रुप एला कसं केलेलं आहे आणि कशाप्रकारे प्रश्न समाविष्ट केलेला आहे. ग्रुप बी बघा एवढे प्रश्न एवढा वेळ आहे आणि अशा प्रकारे प्रश्न समाविष्ट केलेले आहेत. ग्रुप सीला एवढा वेळ आहे आणि अशा प्रकारे प्रश्न समाविष्ट केलेले आहेत. ग्रुप डीला हा अशा प्रकारचा वेळ आहे आणि एवढे प्रश्न त्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. म्हणजे एकंदर तुम्हाला जो मनपानं जो अभ्यासक्रम दिलेला आहे, सिलेबस किंवा परीक्षा पॅटर्न दिला आहे त्याच प्रमाणे आलेला आहे, कारण ग्रुप एचा वेळ संपल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही. ग्रुप बीचा वेळ संपल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही, म्हणजे एक प्रकारे तुम्हाला सवयच आहे लागेल की अशा प्रकारे संयम ठेवून पेपर सोडावा लागेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, लाईक करायला मात्र विसरू नका. काही असेल किंवा प्रश्नामध्ये चूक असेल तर कमेंटमध्ये टाईप करून पाठवा. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.